बैठका सुरू आहेत। मराठा आरक्षणाबाबत राज्यात तीन महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या। अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण उपसमितीची बैठक, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक संपलेली आहे। मराठा आरक्षणाबाबत बैठकांचा सपाटा सुरू आहे। राज्यात तीन मोठ्या घडामोडी घडल्या। मराठा आरक्षणाबाबत राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी घडतात। अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण उपसमितीची बैठक, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपची बैठक संपली आहे। संभाजीराजेंनी देखील मैदानात उतरण्याचे संकेत दिले। मराठा आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलं। समाजाला ठरवण्यासाठी नवीन मागास आयोग तुम्हालाच नेमावं लागेल, एक्झरसाइज तुम्हालाच करावं लागेल, सर्वेक्षण तुम्हालाच करावं लागेल। आणि एकदा तुम्ही मराठा समाजाला मागास पुन्हा ठरवलं, सुप्रीम कोर्टाने ज्या मुद्द्यावर मराठा मागास नाही म्हटलं त्या मुद्द्यांचा विचार करून तुम्ही ठरवलं, तर मग त्याच्यामध्ये भूमिका निर्माण होते ती केंद्रीय मागास आयोगाची। पण त्यासाठी मागास आयोग नेमणं आणि मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा पुन्हा मागास ऑन पेपर आणणं ही पूर्णपणे शासनाची जबाबदारी आहे। मराठा आरक्षण प्राप्त करून देण्याकरता पावलं उचलावी अशा प्रकारची अपेक्षा निश्चितच आहे। आणि दुसरी गोष्ट मी पहिल्यापासून जी सांगत आहे की 50% मर्यादा जी घालून देण्यात आलेली आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये, तीही मर्यादा रिलॅक्स करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा। आणि आमचा अधिकार जो आहे तो अबाधित आहे, राज्याचा अधिकार कायम राहावा, परंतु आज जजमेंट जोपर्यंत सेट साइड होत नाही तोपर्यंत राज्य अधिकार जो आहे तो केंद्राकडे गेलेला आहे।